तेची संत ज्यांचा ही त विठ्ठले याचा बेस कमी करा. नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचुणी काया वाचा आणि म्हणे धाली चिंतणी डुल्लत असो. नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचुणी निळा मने विरक्त देही आठवची नाही विषयांचा. नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचुनी विठ्ठल 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 शुक्लां ब्रह्मविचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदां दाढ्यंधकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतम
राधाकांतम नमस्तुते पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत एक 1008 स्वामी दुधनाथ महाराज मानव कल्याण केंद्र सावरगाव यांच्यातर्फे आयोजित असणाऱ्या 1008 स्वामी दुधनाथ महाराज पुण्यतिथी सोहळ्यातल्या 17व्या वर्षातले ही पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला कीर्तन रूपाने मी या ठिकाणी सादर करण्यासाठी उभा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ आणि भजनी मंडळ त्याचप्रमाणे सेवाधारी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुंदर आणि असा भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मृदंग सम्राट आदरणीय हरिभक्तप्रेण कृष्ण महाराज भोसले आदरणीय हरिभक्तप्रेण आकाश महाराज उगले या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना प्रणिपात करतो. गायनाची साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तप्रेण शरदजी महाराज अस्तानेकर आणि उमेदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी प्रणिपात करतो. संत दुधनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल सावरगाव आणि राधाराणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था सावरगाव जय बाबाजी भक्त परिवार आदी करून सगळी मंडळी मोठ्या भक्तभाविक मोठ्या प्रेमाने उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल गेल्या 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी एकदा कार्यक्रमाला आलो होतो, आठवत आहे मला. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं होतं, तुमच्या गावची भूमिपुत्र आमच्या मालेगावला वास्तव्य ज्यांचं आहे आदरणीय श्री किरण धुमाळ सर आणि आमचे आदरणीय परममित्र मार्गदर्शक रमेशजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग होतो. आनंद वाटला, उत्तम नियोजन आहे. आणि आज दुग्ध शर्करा योग म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं शूटिंग करण्यासाठी खास नंदुरबारहून या ठिकाणी आमचे मुकेश दादा आलेले आहेत. खूप आनंद वाटला. तुम्ही सर्व सज्जन भावी मोठ्या प्रेमाने उपस्थित आहात. आता तुम्ही हाताने टाळी वाजवायची की नाही ठरवा. तुम्ही जर नाही वाजवली तर अख्ख्या महाराष्ट्रात दिसणार आहे तुम्ही टाळी वाजवली का नाही म्हणून. त्यामुळे तुम्हाला टाळी वाजणं खूप गरजेचं आहे. मुखाने नामस्मरण करणे गरजेचं आहे. स्वामी दुधनाथ महाराजांची ही कृपा आहे. हे सगळं त्यांचं वैभव आहे. आदरणीय बाबूलाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बुवा आहेत. मोठा आनंदाचा प्रसंग आहे. ही मंडळी रस्त्यावर का बरं बसली मला माहीत नाही. कदाचित गाड्या अडवण्यासाठी बसले असतील ते.
येऊ नको बा कोणी रस्त्यावर असं म्हणून, काही हरकत नाही, पण जिथे बसते तिथे शांततेने बसा, मात्र उठू नका, गडबड करू नका. आनंद वाटतो. मी आज खरं तर कृष्णा महाराज वेगळा अभंग निवडणार होतो, पण या ठिकाणी आल्यानंतर स्वामी दुधनाथ महाराजांची जी महती ऐकली त्यावरून एखाद्या संतांचं चरित्र आपल्या मुखातून वर्णन जावं या अपेक्षेने या अभंगाची निर्मिती. विठ्ठल 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 ऐकत रा. जगद्गुरु तुकोबारांचे पट्ट शिष्य निळोबाराय यांचा चार चरणाचा हा अभंग आहे. या अभंगात आरेच निळोबाराय महाराज संतांचं महात्म्य वर्णन करतायत. अभंगाची निर्मिती होऊन कमीत कमी 450 वर्ष झाले. 450 वर्षापूर्वी सुद्धा संतांची महती वर्णन करावी लागावी हे महत्वाचं आहे महाराज. आज तर प्रश्नच नाही, आज तर प्रश्नच नाही, पण 450 वर्षापूर्वी सुद्धा या गोष्टीची गरज होती की संत कोणाला म्हणावं. संत ही रस्त्याने मिळणारी उपाधी नाही राजाओ, ऐका. त्याच्याकरता एक तुकोबारांचं प्रमाण आहे. तुका मने अंगे व्हावे ती आपण, तरीच मैमान येईल कळ. संत पण हे बाजारात मिळत नाही राजाओ, नाही मिळत ते, बाजार हाट नाही तो, बाजारातला तो विषय नाही आहे. संत ही अंतकरणातली वृत्ती आहे, अंतकरणातली एक प्रवृत्ती आहे, आणि त्या प्रवृत्तीनुसार संतांची व्याख्या ठरत असते. ऐका. संत संत सब कहलाते, अलग संत का पंथ, काम क्रोध को जिते नाही संत नाही वो जंत. बाबा हो, अरे काम क्रोधावर विजय मिळवला नसेल तर त्यांना संत नाही म्हणता येत. संत कोणाला म्हणावं, अनेक संतांच्या व्याख्या आहेत, त्या बघूया आपण. म्हणजे मुक्ताबाईचा तुम्हाला अभंग सांगतो, फार गोड अभंग आहे. मुक्ताबाई म्हणतात, संत कोणाला म्हणावं. संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, दया मुक्ताबाई म्हणतायत. संत तोची जाना जगी, दया क्षमा. दोन गुण सांगितले, एक दया आणि दुसरा क्षमा. नाही तुकोबारे तर असं म्हणतायत, साधू जन्माला येताना दयेचं भांडवल घेऊन येतो महाराज. भूतांची हे दया भांडवल, दया भांडवल, दया भांडवल, दोन लक्षणं सांगितलीत लक्षपूर्वक ऐका. एक, त्यांच्याजवळ दया असली पाहिजे, आणि दोन, त्यांच्याजवळ क्षमा असली पाहिजे. त्यांना संत म्हणतात. तुकोबारे म्हणतात, भूत प्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया घेऊनच साधू जन्माला येतो महाराज. दया हे साधूचं भांडवल आहे, आणि भांडवलाशिवाय कोणता धंदा करता येत नाही पाटील, कोणता धंदा करता येत नाही महाराज. पखावज वाजण्यासाठी पखावजाच्या बोलांचं रियाज हे त्यांचं भांडवल आहे. गायकाच्या गायकीचा रियाज हे त्यांचं भांडवल आहे. हे टाळकरी 2 तास उभे राहतात हे सांधणीचं त्यांचं भांडवल आहे महाराज. तुम्ही 2 तास कसे का होईना, त्या पाय तिरपे करून म्हणा, हात वरती करून म्हणा, पण बसतात. तुमचं काय भांडवलच आहे, भांडवलाशिवाय जमतच नाही महाराज. बाबूलाल महाराज, काही काही माणसं मोटरसायकल चालवायला हुशार असतात, पण ती मोटरसायकल जर रस्त्यावर खराब झाली तर त्यांना काहीच कळत नाही त्याच्यातलं. त्यांना फक्त एकच कळतं, काय ढकलत ढकलत गॅरेजवर आणणे, बस एवढंच कळतं फक्त. आणि मोटरसायकल चालवायला बरी वाटते महाराज, पण ज्या दिवशी ढकलायची वेळ येते, उन्हाळ्याचे दिवस पाहिजे, दुपारचे 2 वाजले पाहिजे, गॅरेज 3 किलोमीटर पुढे पाहिजे, आणि मग मोटरसायकल बंद पडली पाहिजे, अशा वेळेला मोटरसायकल ढकलताना जो आनंद मिळतो कृष्णा महाराज, असा आनंद त्र्यंबकेश्वरच्या यात्रेत सुद्धा मिळत नाही महाराज.
असाच एक साहेब गावाच्या बाहेर निघाला, 2 किलोमीटर गेला, मोटरसायकल बंद पडली. साहेबांना त्याच्यातलं काहीच कळत नव्हतं. नाही, वाक्य नवीन सांगू का? साहेबांना त्याच्यातलं काहीच कळत नव्हतं म्हणण्यापेक्षा ज्यांना काही कळत नाही त्यांना साहेब म्हणतात महाराज. काही कळत नव्हतं साहेबांना. 2 किलोमीटर मोटरसायकल गेली पुढे, गॅरेज 2 किलोमीटर मागे, 3 किलोमीटर पुढे, मोटरसायकल बंद झाली. साहेबांना काही कळत नव्हतं. साहेबांजवळ एकच पर्याय होता, आता ढकलले. साहेबांना एक गोड आजार होता डायबिटीस नावाचा. ज्यांना ज्यांना आहे ते भाग्यवान. डायबिटीस सारखा गोड आजार नाही महाराज. 300 पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही, 400 पुढे गेली तर गोडकडे पाहायचं नाही, आणि 500 आसपास गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही, असा आजार आहे महाराज. साहेबांनी मोटरसायकल ढकलायला सुरुवात केली, गॅरेज पर्यंत आणली, आणि असा घाम चालायला लागला साहेबांना. ते गॅरेजवरचे पोरं घाबरलेत. एका पोराने ग्लासभर पाणी आणलं, साहेबांना दिलं, खुर्चीवर बसवलं. मग थोड्या वेळानंतर बरं वाटलं, आणि मग त्या गॅरेजवरच्या पोराने विचारलं, साहेब मोटरसायकलला काय झालं? साहेब म्हणे, तुझा मालक कुठे गेला ते सांग पहिले. मालकाकडे काय काम आहे? गाडी दुरुस्त करायची. गाडी दुरुस्त करायची? साहेब मालक नाही गाडी दुरुस्त करत. आणि मग गाडी मी दुरुस्त करतो. मालक? मालक फक्त डाव घेतो. डाव? डाव कळतं का तुम्हाला? कळत नसेल तर पत्रिका वाचत जा, पत्रिकेवर लिहिलेलं असतं पा. कृपया भांड्यांची आयरा आणू नयेत, फक्त डाव आणणे. डाव निर्लज्जपणा धरून घेतलाय लोकांनी. मालकाला काहीच कळत नाही साहेब, गाडी मी दुरुस्त करतो. साहेब म्हटलं, अरे तुझे कपडे काय, तुझा अवतार काय, तू काय गाडी दुरुस्त करशील? ते गॅरेजवरचे पोरं पाहिलेत का तुम्ही? छत्रपतींच्या काळात धुतलेले कपडे त्यांचे. तो म्हटला, साहेब कपड्यांवर नका जाऊ तुम्ही, कपडे चांगले असले म्हणजे माणसं चांगलेच असतात असं काही नाही. टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बजार. कपड्यांवर नका जाऊ तुम्ही, कपडे चांगले असले म्हणजे माणसं चांगलेच असतात असं काही नाही. गाडी मीच दुरुस्त करतो, द्या चावी. चावी घेतली, गाडीला लावली, ऑन केली, किक मारली, गाडी चालू होत नाही. खाली बसला, मोटरसायकलचं निरीक्षण केलं, गॅरेजमध्ये गेला, एक पाना आणला, एक नट पिळला, आणि साहेबांच्या हातात चाबी दिली. साहेब मारा बरं आता किक. किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली महाराज. इतका आनंद झाला साहेबांना, वा 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 वा, काय हुशार आहेस रे. खिशातून 2 रुपये काढले आणि त्या पोराला दिले. त्याने ते 2 रुपये फेकून दिले. साहेब 2 रुपये नाही, 10 रुपये द्या. अरे एकच नट पिळला ना रे, त्याचे 2 रुपये बरोबर आहेत ना. तो म्हणे, साहेब नट पिळायचे 2 रुपये, पण कोणता नट पिळायचा याचे 8 रुपये. हे त्याचं भांडवल आहे महाराज. तसं भूत प्रेता प्रति अंतकरणामध्ये दया, हे साधूचं भांडवल आहे महाराज. किती दया. महिला मंडळ नीट ऐका, तुम्ही नाराज का बरं बसलेत? फॉर्म भरले नाही का तुमच्या अजून? बर जाऊ द्या, काही नाही, भरले जातील, काही चिंता करू नका. गव्हर्नमेंटला चिंता आहे तुमची. नवलच आहे कृष्ण महाराज, आहे गव्हर्नमेंटचं बी. लाख लाख रुपये पगार महिन्याला आणून बायकोजवळ दिला तरी बायको शांत बसत नाही. 1500 रुपयामध्ये कस काय शांत बसेल? देव जाणे महाराज. चला काही हरकत नाही, आनंदात बसा. महिला मंडळ तुम्हाला प्रश्न विचारतो. आई मुलावर प्रेम करते या मताचा मी नाही. जबाबदारीने बोलतोय महिला मंडळ. आई मुलावर प्रेम करते या मताचा मी नाही. मग आई मुलावर नाही प्रेम करत, आई आपल्या मुलावर प्रेम करते महाराज. 2 पोरं उन्हामध्ये खेळत होते. आईने आपल्या मुलाला आवाज दिला, बाळू इकडे रे. धाबता झाला, काय 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 सांगतेस? सावलीत खेळ. तो माझा मित्र रामे उन्हात खेळतो, तो त्याला मरू दे रे तू सावलीत होय. याला आई म्हणतात महाराज. कळली तुम्हाला आई? आता जीव ओवाळून टाका असं वाक्य सांगतो महाराज. लक्षपूर्वक ऐका, सर्वांगांचे कान करून ऐका मित्र. लोकाचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल, पण लोकांचा पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराज. या जगामध्ये आई होता येतं राजाओ, माऊली होण्यासाठी ते अंतकरण लागतं. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परी पडू मैत्र जीवांची. त्या अंतकरणाचे साधू असतात महाराज, जे केवळ आणि केवळ दुसऱ्यासाठी जगतात महाराज. ज्यांचं जीवन केवळ दुसऱ्यासाठी, एवढंच नाही, संतांची व्याख्या करताना माझ्या तुकोबरांनी जीव ओवाळून टाकावेत असे शब्द लिहिलेत. अरे आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम, तेवढंच प्रेम घरामध्ये काम करणाऱ्या माणसावर करतो, त्याला साधू म्हणतात महाराज.
दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तेची दासानी दासी तेची दासानी दासी जिका रंजले गांजले त्याची मने तो आपुली तोची साधु ओळखावा देवते जाणावा जे जे कर रंजले गांजले मने दो आपुले तुझे साधु ओळखावा देव ते तेचे दानावा. आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करतो ना महाराज तेवढंच प्रेम घरामध्ये काम करणाऱ्या नोकरावर करतो. तू का मने सांगू किती तेची भगवंताची मूर्ती तेच संत आहेत राजाव या जगामध्ये. संत दुसरे नाहीत अजून ज्यांच्या अंतकरणामध्ये भूत प्रेता प्रती दया आहे. माध्यान्नाची वेळ होती दुपारचे 12 वाजले होते. एक एक ब्राह्मण त्या गोदा तत्रातून उडी मारून असा वरती यायचा आणि त्याच्या मुखातून वेदोक्त सूत्र बाहेर पडायची. स्वस्ती न इंद्र वृद्ध श्रवाह स्वस्ती न पूषा विश्ववेदाः स्वस्ती न स्तारक्षो अरिष्ट नेमी स्वस्ती न बृहस्पती ददातु शांताकारं भुजंग शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुमांगमं. गोदावरीला पाण्याचा नाही वेदोक्त सूत्रांचा स्फुर आलेला होता महाराज. असाच एक ब्राह्मण बरोबर माध्यान्नाला त्याने गोदावरीमधून उडी मारली बाहेर निघाला आणि त्याच्या मुखातून सूत्र बाहेर पडत होती. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया. अचानक त्याचा आवाज बंद झाला. वालुकामय प्रदेशामध्ये रखरख त्यावनात एक अस्पृश्याचं लेकरू तडफडत होतं महाराज. तो ब्राह्मण त्या लेकराकडे जायला लागला तेव्हा आजूबाजूच्या ब्राह्मणांनी सांगितलं भरती बुवा जाऊ नका त्या लेकराकडे त्या अस्पृश्याचं लेकरू आहे. जर तुम्ही त्या लेकराकडे गेलात तर या प्रतीक्षण क्षेत्रात ब्राह्मण समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल म्हणून. त्या ब्राह्मणाचं लक्ष नव्हतं महाराज त्या बोलणाऱ्यांकडे. आपली भरभक्कम पावलं वाळूमध्ये रोवत आणि आपल्या अंगावरचं उत्तरीय सवरित तो ब्राह्मण त्या लेकराजवळ गेला. त्याने ते उन्हात तडफडणारं लेकरू उचललं आपल्या उत्तरीयामध्ये गुंडाळलं आणि त्याच्या आईच्या कुशीत नेऊन पोचवलं. त्या बंडखोर ब्राह्मणाचं नाव होतं संत एकनाथ महाराज. ही दया फक्त आणि फक्त साधू जवळच असू शकते. रामेश्वराहून आणलेली काबड नाथ महाराजांनी त्या पैठणमध्ये वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात रीती केली महाराज. बाकीचे ब्राह्मण असू लागली गुरुजी अहो रामेश्वराहून आणलेली काबड आणि गाढवाच्या तोंडात रीती केली. आता त्याचं कारण सांगतो तुम्हाला शरद महाराज. नाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा देव दिसत होता कारण ते स्वतः देव होते म्हणून. भाषा कळायला थोडीशी वेळ लागेल पण करा प्रयत्न. नाथ महाराजांना गाढवामध्ये पण देव दिसत होता कारण ते स्वतः देव होते म्हणून आपल्याला गाढवात गाढव दिसतं का बरं. नाही एवढं मनमोकळं नका बोलू. तुम्हाला कळलं एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. त्यांना पशुपक्ष्यांमध्ये देव दिसला महाराज. माझ्या नामदेवरांना कुत्र्यामध्ये देव दिसला. पोळी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावणारे नामदेवराय त्याला त्याच्यामध्ये सुद्धा देव दिसतोय महाराज. ऐका तुकोबाऱ्यांचा अभंग सांगतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. देव तया जवळी असे ज्यांना जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. ज्यांना भूत प्रेताप्रती केवळ आणि केवळ देवच दिसतो ज्यांना अंतकरणामध्ये भूत प्रेताप्रती फक्त दया आहे त्यांना संत असं म्हणतात महाराज.
नंबर दोन क्षमा यौवन अंगावरी थुंकारा प्रसाद देवनी मुक्त केला क्षमाय किंवा भर दुपारी 12 वाजता जगद्गुरु तुकोबरांच्या अंगावर उकळणार पाणी टाकलं शिवबाकासराच्या पत्नीने तरी देखील तुकोबार म्हणतात देवा मी कोणालाच काही म्हणत नाही माझं काहीतरी चूक झालं असेल की जेणेकरून मला अशी सजा मिळाली देवा आता फक्त माझं तूच रक्षण कर मला कोणी नाही या जगामध्ये तुझ्याशिवाय नाही नाही अपशब्द बोललेत महाराज का त्याचं कारण असं आहे अंतकरणामध्ये साधूच्या दयामध्ये क्षमा आणि दया हे दोन गुण ओतप्रोत भरलेले आहेत म्हणून त्यांना संत असं म्हणतात चला पुढे सांगेन संत अजून कोणाला म्हणावं महाराज या जगताप्रती पाहण्याचा दृष्टिकोन ज्यांचा केवळ आणि केवळ समभावाचा आहे सारखेपणाचा आहे त्यांना संत म्हणतात जे जगाकरता जगतात त्यांना संत म्हणतात नवे जे जगताच्या उद्धारासाठीच आले त्यांना संत म्हणतात महाराज येथे उपकारासाठी आले घर गावै आले घर गावै कुंडी आले घर जावै कुंडी उपकारासाठी आले घर जावै कुंडी आले घर जावै कुंडी घर जावै कोंडी वय कोंडी आता निळोबारांना विचारून निळोबारा आम्ही बघितलं इतर संतांच्या व्याख्या तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कुणाला संत म्हणावं अभंगाच्या पहिल्या चरणात त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत संत देती
पहिल्या चरणामध्ये संत निळोबाराय सांगताय, आम्ही संत त्यांना म्हणतो कोण, तेची संत तेची संत. अभंगामध्ये दिरुक्ती आली आणि चकारात्मक षष्ठी. लक्षपूर्वक ऐका, शाळेत जाणारी मुलं इकडे लक्ष द्या. एकूण तिथी किती आहेत बाळा? तिथी तूच तूच तूच, तुलाच विचारतो मी. हां तूच. तिथी किती आहेत एकूण? तू तू त्याला नको सांगू, तुलाच विचारलं मी. हां एकूण तिथी किती आहेत? काय वरण भात? एकूण तिथी किती आहेत? तिथी कोणता तरी गेअर टाकून दे मागे, ट्रॅफिक जाम होऊन जाते. इकडे माझ्याकडे बघ, इकडे तिकडे पाहू नको. मी तुलाच प्रश्न विचारला, एकूण तिथी किती आहेत? आठ सांग. कोणत्या कोणत्या? ऐका मी तिथी सांगतो, तुम्ही मोजा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या. किती झाल्यात? तुम्ही सगळे कोरोनामध्ये सापडलेले आहेत का? वाईट अवस्था आहे. 16 तिथी सांगितल्यात मी तुम्हाला. एक प्रथमा तर सोडली तर प्रत्येकाला प्रत्यय. सलाते सलानाते ऊन हून चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय. षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या आणि तुम्हीच जेवायला या, फरक आहे ना. तुम्ही जेवायला या म्हणजे सगळेच्या सगळे या, पण तुम्हीच जेवायला या शब्दाचा अर्थ आहे. माझा बोर्ड ज्यांच्याकडे अंगुली निर्देश दाखवतो त्यांनी जायचं आहे, बाकी त्यांनी आपापल्या घरी पिठलं भाकर खाणे, असा त्याचा अर्थ आहे. एकाची निश्चिती, अन्याची व्यावृत्ती, नाम षष्टी. काय शब्द वापरलेत निळोबाराने? तेची तेची. देवा तुम्ही कदाचित डोकं वापराल, मी सांगतो ते. महाराज म्हटले नाही, मी सांगतो तेची तेची. एकाची निश्चिती केली, अन्याची व्यावृत्ती केली. कोण मग? एक शब्द दोन वेळेला आला, तेची तेची. कोण? ज्यांचा हेत विठ्ठले. लक्षपूर्वक ऐका, ज्यांच्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरा हेतू उरला नाही, तेची संत तेची संत, असा तो अन्वय आहे. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्रयोजन असं म्हणतात. माझ्याकडे लक्ष द्या, प्रयोजन म्हणजे काय ते नीट ऐका. ज्याच्याशिवाय धकतच नाही त्याला म्हणतात परम प्रयोजन, आणि ज्याच्याशिवाय धकून जातं त्याला म्हणतात अवांतर प्रयोजन. प्रयोजनाचे दोन प्रकार आहेत, परम प्रयोजन आणि अमंतर प्रयोजन. व्यवहार नीट ऐका, लक्षपूर्वक उत्तर द्या. लग्नामध्ये मंडप असलाच पाहिजे असं काही नाही. तीर्थक्षेत्रावर जी लग्न होतात तिथे कुठे मंडप असतो? लग्नामध्ये मंडप असता नसला तरी चालतो म्हणा ना सगळेजण जोरात. एवढं तर बोलता येईल ना तुम्हाला? महाप्रसाद खाल्ला आहे ना तुम्ही? मग तेवढं तर बोला. लग्नामध्ये मंडप असता नसला तरी, लग्नामध्ये वराडी कमी असले तरी, लग्नामध्ये बँडबाजा असला नसला तरी, लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी असलं तरी, लग्नामध्ये नवरदे नवरी असले नसले तरी, बांध पडेल. एका सगळा गिरनाड्या मसुडी हवा काय माहिती? लग्नामध्ये मंडप, बँडबाजा, वराडी, मिष्टान्न हे अवांतर प्रयोजन आहेत. हे असले नसले तरी चालतात, पण नवरदेव नवरी जसं परम प्रयोजन, तसं जीवनामध्ये संसारादी क्रिया हे अवांतर प्रयोजन, पण प्रभू परमात्म्याची प्राप्ती मात्र परम प्रयोजन आहे राजाओ. त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलरी एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखली,
करतात व एकदा जोरात आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी उपकारासाठी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी घर जावई कुंटी वय कुंटी आता निळोबारांना विचारून निळोबारा आम्ही बघितलं इतर संतांच्या व्याख्या तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कुणाला संत म्हणावं अभंगाच्या पहिल्या चरणात त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत पहिल्या चरणामध्ये संत निळोबाराय सांगताय आम्ही संत त्यांना म्हणतो कोण तेची संत तेची संत अभंगामध्ये दिरुक्ती आली आणि चकारात्मक षष्ठी लक्षपूर्वक ऐका शाळेत जाणारी मुलं इकडे लक्ष द्या एकूण तिथी किती आहेत बाळा तिथी तूच तूच तुलाच विचारतो मी हां तूच तिथी किती आहेत एकूण तू तू त्याला नको सांगू तुलाच विचारलं मी हां एकूण तिथी किती आहेत काय वरण भात एकूण तिथी किती आहेत तिथी कोणता तरी गेअर टाकून ते मागे ट्रॅफिक जाम होऊन जाते
इकडे माझ्याकडे बघ, इकडे तिकडे पाहू नको, मी तुलाच प्रश्न विचारला. एकूण तिथी किती आहेत? आठ. सांग कोणत्या कोणत्या? ऐका, मी तिथी सांगतो, तुम्ही मोजा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या. किती झाल्या? तुम्ही सगळे कोरोनामध्ये सापडलेले आहेत का? वाईट अवस्था आहे. 16 तिथी सांगितल्यात मी तुम्हाला. एक प्रथमा तर सोडली तर प्रत्येकाला प्रत्यय आहेत. सलाते, सलानाते, ऊन, हून, चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय आहेत. षष्टीचे प्रत्यय व्याकरणशास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या आणि तुम्हीच जेवायला या, फरक आहे ना? तुम्ही जेवायला या म्हणजे सगळेच्या सगळे या, पण तुम्हीच जेवायला या शब्दाचा अर्थ आहे. माझा बोर्ड ज्यांच्याकडे अंगुली निर्देश दाखवतो त्यांनी द्यायचंय, बाकी त्यांनी आपापल्या घरी पिठलं भाकर खाणे, असा त्याचा अर्थ आहे. एकाची निश्चिती, अन्याची व्यावृत्ती, नाम षष्टी. काय शब्द वापरलेत निळोबाराने? तेची तेची. देवा, तुम्ही कदाचित डोकं वापराल, मी सांगतो ते. महाराज म्हटले नाही, मी सांगतो तेची तेची. एकाची निश्चिती केली, अन्याची व्यावृत्ती केली. कोण मग? एक शब्द दोन वेळेला आला, तेची तेची. कोण? ज्यांचा हेत विठ्ठले. लक्षपूर्वक ऐका, ज्यांच्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरा हेतू उरला नाही, तेची संत असा तो अन्वय आहे. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्रयोजन असं म्हणतात. माझ्याकडे लक्ष द्या, प्रयोजन म्हणजे काय ते नीट ऐका. ज्याच्याशिवाय धकतच नाही त्याला म्हणतात परम प्रयोजन, आणि ज्याच्याशिवाय धकून जातं त्याला म्हणतात अवांतर प्रयोजन. प्रयोजनाचे दोन प्रकार आहेत, परम प्रयोजन आणि अमंतर प्रयोजन. व्यवहार नीट ऐका, लक्षपूर्वक उत्तर द्या. लग्नामध्ये मंडप असलाच पाहिजे असं काही नाही. तीर्थक्षेत्रावर जी लग्न होतात तिथे कुठे मंडप असतो? लग्नामध्ये मंडप असला नसला तरी चालतो म्हणा ना सगळेजण जोरात. एवढं तर बोलता येईल ना तुम्हाला? महाप्रसाद खाल्लाय ना तुम्ही? मग तेवढं तर बोला. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी, लग्नामध्ये वराडी कमी असले तरी, लग्नामध्ये बँडबाजा असला नसला तरी, लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी असलं तरी, लग्नामध्ये नवरदे नवरी असले नसले तरी, बांध पडेल. याचा सगळा गिरनाड्या मसुळी हवा काय माहिती? विठ्ठल 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 विठ्ठल. आता कळलं असेल तुम्हाला, लग्नामध्ये मंडप, बँडबाजा, वराडी, मिष्टान्न हे अवांतर प्रयोजन आहेत. हे असले नसले तरी चालतात, पण नवरदेव नवरी जसं परम प्रयोजन, तसं जीवनामध्ये संसारादी क्रिया ह्या अवांतर प्रयोजन, पण प्रभू परमात्म्याची प्राप्ती मात्र परम प्रयोजन आहे राजाव. त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, जन्माल्याचे सार्थक, एक देखलिया विठ्ठलाची, एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. एकदा जोरात. जीवनामध्ये संसारातील क्रिया ह्या अवांतर प्रयोजनामध्ये येतात, पण परम प्रयोजन आहे. ज्ञानोबांनी काही दृष्टांत दिलेत, त्यांनी
ऐका एक आयुष्य।